एकेरी भाषेमध्ये उल्लेख करत होते यांची लायकी काय आहे? एकेरी भाषेमध्ये उल्लेख करत होते यांची लायकी काय आहे? प्रश्न असा आहे की काल राज्य सरकारनं, खास करून परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, यांनी अर्थमंत्री अजितदादा पवारांशी चर्चा केली, त्याआधी शरद पवारांशी चर्चा केली आणि त्यानंतर या संपातून तोडगा काढण्यासाठी आणि कामगारांना चांगल्या प्रकारे आर्थिक पाठबळ किंवा मदत मिळावी म्हणून काल एक त्यांनी पॅकेज जाहीर केलं छानपैकी. आणि मला असं वाटतं की परिवहन मंत्र्यांनी जे काही आकडे दिलेले आहेत, साधारण कमीत कमी 5,000 रुपये पगार वाढ, ते 24,000 रुपयापर्यंत, आणि शिवाय याची तरतूदसुद्धा राज्य सरकार करणार आहे असं मी वाचलं. आणि तरीही जर कामगारांचे नेते, मी कामगार म्हणत नाही, कामगारांचे नेते आणि त्या नेत्यांना पाठबळ देणारे काही राजकीय पक्ष, विरोधी पक्ष, हे जर संप चिघळवत ठेवणार असतील तर ते हजारो कामगारांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं नुकसान करत आहे. त्यांना एसटी कामगारांचा गिरणी कामगार करायचा आहे का? करू नका. राज्य सरकार आणि राज्याचे मुख्यमंत्री, आम्ही सगळे लोक कामगारांच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आहोत. कारण महाराष्ट्र जो आहे, मुंबई आहे, कामगारांच्या शेतकऱ्यांच्या लढ्यातून आम्हाला मिळाले. कष्टकऱ्यांचं नुकसान व्हावं असं आमचं सरकार कधीही विचार करणार नाही. राज्य सरकारची आर्थिक स्थिती चांगली नसतानासुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्यांना देतो आहोत. कामगारांनी थोडं समजुतीने घ्यावं. कामगार घेत आहेत पण एक विशिष्ट वर्ग आहे, त्यांची भाषा मी ऐकत होतो काल, ते या राज्यातल्या देशातल्या वरिष्ठ आणि सन्माननीय नेत्यांविषयी एकेरी भाषेमध्ये उल्लेख करत होते, त्यांची लायकी काय आहे, ते कोण लागून गेलेत? हां ठीक आहे, तुम्ही चर्चा करू शकता. तुम्ही प्रमुख नेते महाराष्ट्राचे, ज्यांनी राजकारणामध्ये हयात घालवली आहे, समाजकारणामध्ये हयात घालवली आहे, राज्याचे मुख्यमंत्रीपद, केंद्रीय मंत्रीपद भूषवले आहेत, त्यांचा तुम्ही त्या कामगारांसमोर, मीडियासमोर एकेरी उल्लेख करता, तुमचं असं काय योगदान, तुमचं काय कर्तृत्व आहे? हां कायदा कळतो म्हणजे काय? हे राज्य कायद्याने चालतं आणि हे राज्य अत्यंत भावनाशील पद्धतीनं चाललेलं आहे. आता गोपीचंद पडळकर आणि कोच जे आहे ते स्थगित करणार आहे, ते माघार घेणार आहे या संपातून. जर हे दोन नेते समंजसपणाची भूमिका घेऊन कामगारांना काल जे सरकारने जाहीर केलं आहे त्यांना भरघोस पगारवाढ, त्या संदर्भात त्यांनी भूमिका जर घेतली असेल तर मी त्यांचं स्वागत करतो. कुठेतरी संप चालू करणाऱ्यांनी संप कुठे संपवायचा याचा एक विचार करावा लागतो, नाहीतर हा संप जर खेचत गेला तर हजारो कामगारांचं नुकसान होईल, त्यांची कुटुंब रस्त्यावर येतील.